भाजप आणि शिवसेना युती मिळून 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय मिळवून आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी शिवचंद्र तायडे तर उपसभापती पदी नागौ राणे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती यांनी दिली. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षाची सत्ता होती पण शिवचंद्र तायडे यांनी स्वतःचीच नव्हे तर पूर्ण जागा मिळवण्यासाठी दडपण करत बुद्धी व चाणक्य नीतीचा उपयोग करून पूर्ण जागांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपाचे अंशुक संचेती यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायावर नवनिर्वाचित पदाधिकारी वाचा फोडतील, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील, फळ व भाजीपाला विक्रेता यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या जागेचे नूतनीकरण करून जागा मिळवून देतील अशी ग्वाही दिली. या निवड प्रक्रिये प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. एमसीएन न्यूज करिता संदीप सावजी, मलकापूर. नमस्कार. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हे आपल्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून आली. तब्बल 18 पैकी 17 उमेदवार निवडून आले आणि आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी निवड आणि उपसभापतीपदासाठी निवड ही नियोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आपले शिवचंद्रजी तायडे हे सभापतीपदी आणि उपसभापतीपदी नागो राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि यामुळे भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व असलेली ही मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. यामध्ये आता विविध विकासाच्या कामांना एक गती मिळणार आहे आणि सर्वात आधी म्हणजे जे शेतकरी पुत्र अभ्यासिका हे प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करावी अशा प्रकारचा आपला मानस होता, त्याप्रमाणे येत्या 1 आठवड्यामध्ये मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हे शेतकरी पुत्र अभ्यासिका सुरू करण्यात येईल. त्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची ही संस्था एक प्रकारे आपले दादाभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वाखाली ही मार्केट कमिटी नवी उभारण्यात आली होती. त्याच मार्केट कमिटीचा पुन्हा विकास आणि फळ विक्रेत्या फळ भाजीपाला विक्रेत्यांसाठी ही आता जे जुनी जागा आहे त्याचा सुद्धा विकास भविष्यामध्ये करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन मी या बाजार समितीच्या वतीने देत आहे. त्याचबरोबर हे भविष्याच्या कालखंडामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या वर होणारा अन्यायाचा प्रतिकार हे करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांना नवनिर्वाचित सभापती उपसभापती आणि संचालक मंडळाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. यामध्ये सर्व ज्यांनी ज्यांनी योगदान केलं या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद.